नमस्कार, सुग्रन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर आज आपण मुलांना आवडेल अशी रेसिपी पाहूयात, ते म्हणजे चीज मेओ व्हेज सँडविच। लहान मुलांना टिफिन साठी तुम्ही दिलं तर ते आवडीने खातील, तर तेच कसं बनवायचं ते पाहूयात। त्यासाठी साहित्य ब्रेडच्या स्लाइसेस 3 घेतलेले आहेत, टोमॅटो सॉस, मीठ, व्हेज मेओने, ढोबळी मिरची कट करून घेतलीये, ग्रीन चिली सॉस, चीज, चाट मसाला, काकडी कट करून घेतलीये अशा पद्धतीनं, टोमॅटो तोही कट करून घेतलेला आहे, पत्ता गोबी उभा चिरून घेतलेला आहे, कांदा अशा पद्धतीनं कट करून घेतलेला आहे। तर आता आपण चीज मेओ व्हेज सँडविच बनवून घेऊयात। त्यासाठी एक ब्रेड घेतलाय मी प्लेटमध्ये, तर याच्या साईड मी कट करणार नाही, तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही कट करून घेऊ शकता। सर्वात अगोदर यावर आपण मेओ टाकून घेऊयात। चमच्याच्या साह्यानं पूर्ण ब्रेडवर पसरून घेऊयात। व्हेज आहे हे, नॉन व्हेज पण मिळतो मेओ, तर मी व्हेज वापरलेला आहे। तुम्हाला जो आवडेल त्याप्रमाणे तुम्ही वापरू शकता। तर व्यवस्थित असं पसरून घेतलंय मी, तुम्ही बघू शकता। आता यावरती पत्ता गोबी ठेवायचंय अशा पद्धतीनं, ते तुम्ही बघू शकता असं बारीक बारीक कट केलाय मी। आता पत्ता गोबी नंतर आपण शिमला मिरची यावर ठेवून घेऊयात अशा पद्धतीनं। आता यावर थोडासा चाट मसाला, म्हणजे ते खाताना एकदम छान लागेल, थोडस मीठ, आणि थोडस चीज। तुम्ही अशा पद्धतीनं चीज खिसणीने खिसून टाकू शकता, ते खाताना खूप छान लागत। आता आपण ब्रेडच्या दुसऱ्या स्लाइसला मेओ लावून घेऊयात। चमच्याने व्यवस्थित पसरून घ्यायचंय। व्यवस्थित लावून घ्यायचंय सर्व बाजूंनी। आणि ही साईट आपण खालच्या बाजूला करायची आहे। आता यावर आपण ग्रीन चिली सॉस लावून घेऊयात, म्हणजे थोडेसे स्पायसी होतील। तर सर्व व्यवस्थित लावून घ्यायचे। आता यावरती टोमॅटोच्या स्लाइस ठेवून घेऊयात। आता यावरती काकडीच्या स्लाइस ठेवून घेऊयात। जेवढ्या बसतील तेवढ्या ठेवायच्या। आता यावरती कांद्याच्या स्लाइस ठेवून घेऊयात। आता यावरती थोडासा चाट मसाला, म्हणजे ते खाताना एकदम मस्त लागतील, थोडस मीठ, आणि थोडस चीज। आता मी चीज व्यवस्थित टाकून घेतले, जास्त आवडत असेल तुम्ही जास्त प्रमाणात टाकू शकता। आता आपला शेवटचा ब्रेड आहे हा, तर यावर मेओ टाकून घेऊयात।
आणि चमच्याच्या सहाय्याने पसरून घ्यायचे. सर्व बाजूंनी एकदम छान असं पसरून घ्यायचे. झालेला आहे पसरून. तर हा ब्रेड अशा पद्धतीनं ठेवायचा. तर आता आपला चीज मेओ व्हेज सँडविच तयार आहे. तुम्ही बघू शकता खूप छान झालेला आहे. आणि तुम्हाला माझ्या अशा वेगवेगळ्या रेसिपी पाहायच्या असतील आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करा, म्हणजे तुम्हाला माझ्या वेगवेगळ्या रेसिपी पाहता येतील. परत भेटूयात एका नव्या रेसिपी सोबत. तोपर्यंत माझ्यासोबत असेच नवनवीन पदार्थ बनवत राहा.